अनेक वर्षाचा अनुभव आहे. 10 वर्ष या देशाचं कृषी मंत्रीपद कसं सांभाळायचं असतं हे उभ्या भारत देशाला टाकून देण्याचं काम पवार साहेबांनी स्वतःच्या कृतीतलं केलं. अन्नधान्यासाठी दुसऱ्या देशावर अवलंबून असणारा आपला भारत देश आता लाखो टन धान्य फळं भाजीपाला निर्यात करतो आणि याच्यामध्ये त्यावेळेसचे कृषी मंत्री आदरणीय पवार साहेबांनी दाखवलेली दूरची दृष्टी आणि त्यांनी राबवलेल्या कृषी धोरणामुळेच आपण विक्रमी धान्याचं उत्पादन आज घेतो आणि देश आज अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झालेलं चित्र उभ्या जगाने पाहिलेलं. आपली लोकसंख्या वाढतीय. मी अनेक कार्यक्रमाला वेगवेगळ्या ठिकाणी जातो त्यावेळेस विनंती करतो बाबांनो कुठल्याही धर्मामध्ये पंथामध्ये जातीमध्ये असं सांगितलेलं नाहीये की पलटण वाढवा. लग्न झाल्यावर दोन अपत्यावरच थांबा. दोन्ही मुली झाल्या तरी हरकत नाही, दोन्ही मुलं झाली तरी हरकत नाही, एक मुलगा एक मुलगी झाली तरी हरकत नाही. बाबांनो जोपर्यंत हे सर्वांच्या डोक्यात शिरत नाही तोपर्यंत आपलं काही खरं.